नमस्कार मित्रांनो, स्टुडंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील काही व्हिडिओ मध्ये आपण सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 हे प्रकरण आपण सुरू केलेलं होतं। त्या दोन व्हिडिओ मध्ये आपण प्रजननाचे दोन प्रकार, तो म्हणजे लैंगिक प्रजनन, त्यानंतर अलैंगिक प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे। या प्रकरणातील उर्वरित भाग, तो म्हणजे लैंगिक आरोग्य आणि लोकसंख्या विस्फोट बद्दल आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। जुळे, लैंगिक आरोग्य आणि लोकसंख्या विस्फोट यामधील सर्वात पहिला भाग आहे जुळे। गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होत जाऊन दोन अपत्य जन्मास येतात, त्याला जुळे असे म्हणतात। आपल्या समोर आकृती दिलेला आहे, त्यामध्ये दोन अंडपेशी आहेत। दोन अंडपेशींचा फलन या ठिकाणी झालेला आहे। यापासून आपल्याला दोन अर्भके म्हणजे दोन अपत्य जन्माला येणार, त्याला आपण जुळे असे म्हणणार। यामध्ये ही दोन जुळे दोन भिन्न अंडपेशींपासून तयार होतात किंवा एकाच अंडपेशीपासून तयार होतात। यामध्ये जर दोन अंडपेशीपासून तयार होत असतील तर ती दोन भिन्न अपत्य जन्माला येतात। जर एकाच अंडपेशीपासून तयार होत असतील तर त्या अंडपेशीच्या युग्मकाचे दोन भाग होतात आणि त्यानंतर मग दोन अपत्ये जन्माला येतात। आता या ठिकाणी हे जी दोन अपत्ये आहेत एकाच अंडपेशून तयार होणारी, ही कधी कधी ह्यांचे काही भाग असतात ते एकच असतात, म्हणजेच काय तर ही एकमेकांना जोडलेली असतात। पण दोन अंडपेशीपासून तयार झालेले जुळे हे स्वतंत्र असतात, त्यांचा एकमेकांना शरीराशी कोणताच भाग जोडलेला नसतो। आपल्यासमोर दोन अंडपेशी फलित झालेल्या दिसत आहेत। त्या फलित झाल्यानंतर त्यापासून दोन अर्भके तयार होतात, म्हणजे दोन अपत्ये तयार होतात आणि नंतर कालांतराने विकास जाऊन त्यापासून दोन जुळी मुले जन्माला येतात। आपल्यासमोर दोन चित्र दाखवलेले आहेत, त्या चित्रामध्ये जुळ्या मुलांचे चित्र दाखवलेले आहेत। यामध्ये नवजात जुळी बालके दाखवलेली आहेत आणि या ठिकाणी 18 महिन्याची जुळी बालके दाखवलेली आहेत। पहा, या दोघांमध्ये बहुतेक खूप प्रमाणात साम्य आढळून येते, म्हणून यांना जुळे असे म्हणतात। आता याचप्रमाणे या ठिकाणी दोन अंडपेशीपासून जुळे तयार झालेले आहेत, तर काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 4 किंवा क्वचितच काही ठिकाणी जास्त अंडपेशी फलित होऊन त्यापासून जास्त बालके किंवा अपत्य जन्माला येतात। त्यानंतर आहे लैंगिक आरोग्य। शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य असे म्हणतात। त्याचप्रमाणे लैंगिक आरोग्य म्हणजे काय तर आपल्या शरीरात जे लैंगिक भाग आहेत त्यांच्या संदर्भात असणारे आरोग्य म्हणजेच लैंगिक आरोग्य होय। या ठिकाणी आपला मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि मानवी स्त्री प्रजनन संस्था दिलेली आहेत। त्या संस्थेमध्ये विविध भाग आहेत आणि त्या प्रत्येक भागाची आपल्याला स्वच्छता राखणे गरजेचं आहे। जर आपण तसं केलं नाही तर त्या भागाप्रमाणे विविध रोग आहेत ते आपल्याला होतात आणि आपलं लैंगिक आरोग्य बिघडते। म्हणून लैंगिक आरोग्य हे खूप महत्त्वाचा भाग आहे। यामध्ये स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आरोग्याशी असतो। जर त्या दरम्यान जर स्त्रीचे लैंगिक भाग आहेत ते जर स्वच्छ ठेवले नाही तर त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि मासिक पाळीच्या वेळी रक्तस्रावही होत असतो। त्यामुळे गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते, अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि कालांतराने त्या प्रमाणात मोठ्या होत जातात। याचप्रमाणे पुरुष प्रजनन संस्थेमध्ये सुद्धा स्वच्छता राखणे गरजेचं असते, नाहीतर त्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे समस्या उद्भवू शकतात आणि कालांतराने ती समस्या खूप मोठी होऊ शकते। उदाहरणार्थ आपल्याला होणारे स्किनचे प्रॉब्लेम, त्यानंतर हेअर लॉस किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील लैंगिक आरोग्यासंदर्भात त्या प्रकारचे आजार होतात। त्यानंतर आहे लोकसंख्येचा विस्फोट। शब्दामध्येच अर्थ आहे, विस्फोट म्हणजे काय तर एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त वाढणे। या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय तर लोकसंख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढत जाणे म्हणजेच लोकसंख्येचा विस्फोट होय। पहा, या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, त्यामध्ये सुरुवातीची लोकसंख्या कमी दाखवलेली आहे आणि वाढून झाल्यानंतर लोकसंख्या जास्त दाखवलेली आहे। ही जी लोकसंख्येचं वाढण्याचं प्रमाण जे आहे ह्याला आपण लोकसंख्या विस्फोट असे म्हणतात। तसेच आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीमध्ये वर्ष आणि त्या वर्षाची लोकसंख्या दिलेली आहे, त्यावरून आपण लोकसंख्या विस्फोटाचा अभ्यास करू शकतो। त्यामुळे लोकसंख्या विस्फोट होऊ नये म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त लोकसंख्या वाढू नये म्हणून शासनाने काही नियम
आखून दिलेले आहेत ते म्हणजेच कुटुंब नियोजन आवश्यक आहे असं शासनाने आपल्याला समजावून सांगत आहे किंवा त्यासाठी विविध योजना आणि धोरणे त्यांनी अपत्यात आणलेली आहेत. त्यावरून आपण लोकसंख्या विस्फोट हा वाचवू शकतो. ही जी लोकसंख्या वाढलेली आहे किंवा हा जो लोकसंख्येचा विस्फोट होतो ही जर नियंत्रणात आणायची असेल तर आपल्या सर्वांना एकजुटीने कार्य करण्यास आणि कुटुंब नियोजन करणे खूप आवश्यकतेचं आहे. त्यासाठी आपण नजीकच्या सरकारी आरोग्य केंद्राला किंवा कुटुंब नियोजन केंद्राला आपण भेट देऊन त्या ठिकाणी आपण माहिती घेऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. या प्रकरणामध्ये आपण प्रजनन, त्यामधील दोन प्रकार, त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान, लैंगिक आरोग्य आणि लोकसंख्या विस्फोट याबद्दल माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी आपलं प्रकरण संपलेलं आहे. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नंतरचं प्रकरण सुरू करूया. पण तोपर्यंत जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल या व्हिडिओला शेअर करायला विसरायचं नाही, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही. पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.